हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रॉब्लेम सेट 31 आज पाहणार आहोत. मित्रांनो, याच्यापूर्वी आपण यापूर्वीचे प्रॉब्लेम सेट 30 पर्यंत सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि आज आपण मित्रांनो प्रॉब्लेम सेट 31 सोडवून पाहणार आहोत. मित्रांनो, हा प्रॉब्लेम सेट मी तुम्हाला आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरच दाखवणार आहे सोडवून, कारण की सोपा आहे खूप आणि वहीत सोडवून दाखवण्यापेक्षा इथं सोडवून दाखवणं मला सोपं जाईल. म्हणून मी तुम्हाला याच्यावरून आता लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपण पाहतोय. मग आता पहिल्यांदा क्वेश्चन वाचूया काय आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे, इन द फिगर गिवन अलॉंग साइड पॉइंट एस एल एम अँड एन आर ऑन द सर्कल. या ठिकाणी सर्कलवर एस एल एम आणि एन हे 4 पॉइंट आहेत. Answer the questions with the help of the diagram. आणि या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन काय आहे मित्रांनो, राईट द नेम्स ऑफ आर्क्स. पहा या ठिकाणी आर्क्स असा वर्ड आहे, आर्क्सची नावं लिहायची आहेत आपल्याला. आर्क्स म्हणजे कंस. आर्क्स विथ द एंड पॉइंट एस अँड एम. एस आणि एम ज्याचे एंड पॉइंट आहेत अशा आर्क्सची नावं लिहायचे आहेत. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे मित्रांनो, राईट द नेम्स ऑफ आर्क्स. या ठिकाणी सुद्धा आर्क्सची नावं लिहायची आहेत आपल्याला. विथ द एंड पॉइंट एल अँड एन. एल आणि एन ज्याचे एंड पॉइंट आहेत अशा आर्क्स म्हणजे कंसांची नावं लिहायची आहेत. मित्रांनो, आर्क्स म्हणजे काय आता पाहूया आपण. या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण आता लिहिणार आहोत. या ठिकाणी आपण पहिल्या क्वेश्चनचा आन्सर लिहूया. मी या ठिकाणी 1 लिहितोय. तर मित्रांनो, एस आणि एम हे एंड पॉइंट आहेत असा आर्क कोणता आहे पहा. एस पासून एम पर्यंत यायचं या बाजूने पहा. एस एल एम आर्क जो आहे ना कंस, त्याचं नाव 3 अक्षरामध्ये लिहायचं असतं. एस आणि एम पहा, एस आणि एम हे दोघे एंड पॉइंट होतील आणि मध्ये येईल. म्हणजे टोकाला कोणा यायला पाहिजे आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये. एस आणि एम, एस आणि एम हे दोघे एंड पॉइंट होतील आणि मध्ये येणार आहे एल. मग पहिल्याचा आन्सर कोणता येणार आहे. या ठिकाणी आपण लिहिणार आहोत आर्क एस एल एम. बरोबर, अजून एक आर्क आपल्याला लिहिता येईल अँड म्हणूया या ठिकाणी आर्क. त्याचं नाव पहा आता. आर्क एस एल एम असं आपण लिहिलेलं आहे. आता या बाजूने येऊया. आता पहिल्यांदा या बाजूने गेलो होतो की नाही उजव्या बाजूने, आता उलट येऊया. एस पासून एम पर्यंत असं येऊया. एस हा एंड पॉइंट आहे, इकडे आल्यानंतर एम हा एंड पॉइंट आहे. मग या ठिकाणी त्याच्यामध्ये एक पॉइंट मिळालेला आहे आपल्याला एस एन एम. म्हणजे एस एन एम हा एक आर्क होईल, हा एक कंस होईल. बरोबर, एस पासून एम पर्यंत एस आणि एम टोकाला आले आणि मध्ये आला एन. मग आपण त्याचं नाव लिहूया एस एन एम. काय नाव घेणार आहोत आपण त्याचं, एस एन एम. बरोबर, आता मित्रांनो दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर लिहूया. या ठिकाणी, या ठिकाणी मी 2 नंबर लिहितोय. आता मित्रांनो दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एंड पॉइंट कोणते पाहिजेत आपल्याला. एल आणि एन, एल आणि एन. मग एल पासून एन पर्यंत या बाजूने येऊया पहा. या ठिकाणी काय करूया आपण, एल पासून एन पर्यंत येऊया पहा. एल पासून एन पर्यंत यायचं आहे, म्हणजे एल आणि एन टोकाला आले पाहिजेत पहा. आणि मध्ये एम आहे, म्हणजे याचं नाव काय होईल, आर्क. काय होईल नाव त्याचं, आर्क एल पासून एन पर्यंत, एल एम एन. या ठिकाणी आपण लिहिणार आहोत एल एम एन. अँड अजून एक आर्क होईल या ठिकाणी आपल्याला मिळेल, तो कोणता मिळेल मित्रांनो, एल आणि एन टोकाला आले पाहिजेत. मग या बाजूने येऊया एल एस एन. एल या टोकाला येईल आणि एन या टोकाला येईल, मग दोघे एंड पॉइंट राहतील आणि मध्ये येईल एस. म्हणून काय येणार, आर्क एल एस एन. कोणता येणार आहे, आर्क एल एस एन. अशी मित्रांनो याचे आन्सर्स येणार आहेत. आता पुढचा क्वेश्चन नंबर 2 पाहूया. हे नोटबुक मध्ये लिहून घ्या तुम्ही. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया.
आता क्वेश्चन नंबर टू काय आहे पहा. राईट द नेम्स ऑफ आर्क दॅट पॉइंट्स ए बी सी अँड डी इन द गिव्हन सर्कल गिव्ह राईज टू. म्हणजे ए बी सी डी या पॉइंट्समुळे कोणकोणते आर्क तयार होतात ते आपण लिहायचे आहेत. मित्रांनो खूप सोपं आहे. या ठिकाणी आपण पुन्हा आर्क लिहिण्यासाठी बॉक्स करूया. या ठिकाणी पहा आता ए बी सी आणि डी काय मित्रांनो दोन एंड पॉइंट असले पाहिजेत आणि त्याच्या मिडलला एक पॉइंट असला पाहिजे असा. ए बी सी हा एक आर्क झाला पहा ए पासून सी पर्यंत ए बी सी. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो आर्क ए बी सी बरोबर. पुढे दुसरा आर्क आपण पाहू शकतोय ए बी सी पाहिला तर बी वर येऊया. आता आर्क बी सी डी म्हणजे बी पासून सिरियल यायचं बी सी डी आर्क बी सी डी असं लिहू शकतो आपण ए आर सी आर्क बी सी डी. पुढे अजून एक आर्क मिळू शकतो आपल्याला आर्क सी डी ए किंवा ए डी सी बरोबर. कुठला आर्क मिळू शकतोय आर्क सी डी ए मग आपण या ठिकाणी लिहिणार ए आर सी आर्क सी डी ए सी डी ए. अजून कुठला आर्क मिळतोय का आपल्याला असा सुद्धा एक आर्क होऊ शकतो डी बी सी. कुठला होऊ शकतो आर्क डी बी सी डी बी सी. अशा पद्धतीने तुम्ही इतर सुद्धा अजून सुद्धा त्यातले आर्क म्हणजे कंस शोधून लिहू शकताय. आता वळूया क्वेश्चन नंबर थ्री कडे. क्वेश्चन नंबर थ्री सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला सोडवण्यासाठी ठेवणार आहे कारण की जसा आपण क्वेश्चन नंबर टू सोडवला तसाच क्वेश्चन नंबर थ्री सोडवायचा आहे. पी क्यू आर एस टी असे पॉइंट दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला तयार होणाऱ्या आर्क्सची नावं लिहायची आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो हा एक्सरसाइज प्रॉब्लेम सेट 31 तुम्ही सोडवा नोटबुकमध्ये लिहून ठेवा. थँक्यू.